नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या भागामध्ये काय घडणार हे बघण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. श्रद्धा पिंपळेताईला भेटणार आहोत. प्रत्येकाकडे सुखदुःख सगळंच असतं. या घरात नेमकं काय आहे, काय बोलायचं आहे ताईला, नवीन वर्षाची सुरुवात कशी होणार आहे, चला जाणून घेऊया. कदाचित त्यांच्यापैकी कुणाच्या तरी मनात काहीतरी इच्छा असेल. सुप्त इच्छा पूर्ण होणार का? चला सुरुवात करूया आजच्या भागाला. होम मिनिस्टर. उखाणा व्हायला कळत नाही मला. आहे स्वप्न की भास. विक्रांतचं नाव घेताना वाटतंय मला झकास. काय सांगता, मग एक काम करा, झकास चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे, दोघे मिळून चित्रपटाला जा. थँक्यू. नक्की द्या ओळख करू. हे माझे मिस्टर विक्रांत हटकर. हे माझे आई बाबा. नमस्कार. ह्या माझे सासू. हे माझे सासरे. नमस्कार. हे आमचे गुरुजी. आमचा शेजारच्या या शेजारच्या काकू. नमस्कार. चला आणि आता प्रश्न. लग्न कधी ठरलं? लग्न 2 महिन्यापूर्वी ठरलं. कसं काय लग्न? माझं नेट इंटरनेटवर ठरलं. अचानक इतक्या मुली असताना ते हो ते असं जुळून आले योग सगळे. म्हणजे कसे योग जुळून आले? स्थळ आलेलं, मुलगा बघितला मी, फोटो पण होता त्याचा, पूर्ण त्याचे डिटेल्स बघितले आणि मला साधेसं असं स्थळ वाटलं. आई वडिलांना पण मी सांगितलं. का वाटलं की हे स्थळ साजेसं आहे असं? का वाटलं म्हणजे एक दोनदा त्या ह्याच्यामध्ये आमचं त्याच्याशी बोलणं पुढे माझं झालेलं. पण बोलणं नाही झालं माझं आधीच. अरे आता म्हणालात बोलणं झालेलं म्हणून. नाही नाही बोलणं नाही झालेलं आधी. आधी स्थळ आल्यानंतर ते डिटेल्स वगैरे वाचून जसं एक प्रोफाईल आपण मॅच करतो. मला असं वाटतं आता त्यांना इकडे बोलवायला पाहिजे. या बोलवा. नमस्कार. नमस्कार. बसा. काय झालं? सांग. एकमेकांशी काय बोललात? तिला म्हटलं खरं सांगू का की काय बाबा? खरं म्हणजे आता आम्हाला खरंच पाहिजे ना. बोला. मित्र और मैत्रीण म्हणून आम्ही असंच एक सोशल नेटवर्किंग साईट वरती सगळं कळलं, चॅटिंग केलं. खरं काय ते सांगा. हेच खरं. आणि लकीली म्हणतो आपण तसे विचार जुळले कुठेतरी म्हणतो आपण, घंटी वाजली मनात की आपलं जमतंय बाबा, इथेच काहीतरी आहे. लकीली मीरा रोड मध्येच राहणारी होती ही. लकीली असं झालं एक दोनदा की त्याच माझ्याच एरियामध्ये इंटरव्ह्यूला आलेली कांदिवलीमध्ये, तेव्हा आमचं भेटणं झालं. तेव्हा मी जॉब असं लकीली भेटणं होत नाही कधी. बहुतेक या गोष्टीत लकीलीच होत माझ्या. असं कसं काय? वेळ तर सांगितली असेल ना कधी येणार तर. हो म्हणजे तो तिथेच असल्यामुळे बोलण्यात फोन वरती सांगितलं गेलं की मी तिथेच येते. अच्छा ठीक आहे मग भेटून घेऊया. म्हणजे असंच नाही झालं, ती भेट झाली आमची. म्हणजे असंच नाही झालं ना, ठरवून झाली. हा म्हणजे थोडीशी नाही ठरवून झाली. हा ठरवून भेट नक्कीच ठरवून झाली फोन वरती. आणि मग नंतर मग काय एक दोनदा अजून आम्ही भेटलो. मग काय घरी माहितीच नव्हतं भेटतोय किंवा काय. आता मी सांगतोय सगळं बोलायचं काय नको. हा मग काय झालं? हा असं काय लग्न झालं आता? नाही झालंय. मग काय सतत चाललंय? नको बोल नको. 2 महिने माझे बाकी आहेत. बोलून घ्या बोलून घ्या लवकर. हा तर मग इकडे बघायचं पाई. हा असंच 5-6 वेळा आम्ही भेटलो. हा 2-3 नाही 5-6 वेळा भेटलो. चला 2-3 वरून 5-6 वर्ष. आणि त्यानंतर मग घरी जमतंय असं वाटलं आम्हाला की बाबा आपलं जमतंय, घरच्यांनाही जमू शकतं. जसं 5-6 वेळा म्हटलं ना तसं आमच्या ताईचा चेहरा असा. खरं सांगू का बघ असून? नाही खरं बोलायचं म्हणजे काय. 5-6 वेळा. 5-6 वेळा. 1 मिनिट. 5-6 वेळा भेटलो म्हणजे 8-9 वेळा. नाही नाही 5-6 वेळा. नाही नाही खरं सांगू असं का विचारलं? नाही असं जरा घाबरवायला की आता नंतर ओरडा काय पडतोय मला माहित नाही. पण मग 5-6 वेळा म्हटल्यानंतर जर खरं सांगितलंय तर मग नंतर ओरडा पडणार म्हणजे जास्त वेळा भेटला असणार ना. नाही नाही 5-6 वेळाच भेटलो. काही गोष्टी लपून ठेवायच्या असं ठरवलंय का ताई? मी नाही ठरवलंय आता हिचं मला काय माहित कळत नाही. आता ताई बोल. ताई बोल इकडे बघ. नाही नाही थोडं असं नाही काही, फक्त एवढ्यासाठी म्हणायचं होतं मला की ठरलं तर अरेंजच मॅरेज आहे, त्याच बाबतीत प्रश्न. लव्ह मॅरेज आहे म्हणून फक्त लग्नापूर्वी आधी 5-6 वेळा भेटला हो नक्कीच. आणि मग लग्नापूर्वी आम्ही भेटलेलो म्हणजे 5-6 वेळा भेटल्यामुळे प्रेम झालं आणि मग ते अरेंज केलं. ही वस्तुस्थिती आहे. हो हो.
बघा मान्य केलं त्या गोष्टीला, म्हणजे हे लव्ह मॅरेज आहे. नाव आपण काही देऊ त्याला पण ताई हे लव्ह मॅरेज आहे ना. अरेंज कम लव्ह ताई, लव्ह कम अरेंज. अरेंज कम लव्ह, लव्ह कम अरेंज. तुम्हाला काय भीती नाही वाटली की यांचा भाऊ आहे वगैरे घरात? भाऊ आहे माहिती होत, पण तो म्हणजे मी असं म्हटलं की आपण जाऊन सरेंडर व्हावं की बाबा आता आहे ते समोर आहे, आणि मला गॅरंटी होती की अगदी घरातले स्वीकारते स्वीकारते. पण काय लक्षात राहिलेला एखादा प्रेम प्रसंग? हो, एकदा आम्ही असं फिरायला गेलेलो नॅशनल पार्कला, आणि तिच्या दादाने तिला तिथनं, तो मॉरिशसला होता, तिकडनं काहीतरी जॅकेट आणलेलं, आणि ते ब्लेझर काहीतरी तिचं ते पडलं रस्त्यामध्ये. अरे बाबा. आणि ते कसं नॅशनल पार्कला 6 वाजता बंद होऊन जातं सगळं, नॅशनल पार्क सगळ्यांना बाहेर काढतात, आणि आम्हाला नवीन माहिती, आम्ही फारसं गेलोही नव्हतो आतमध्ये काही, आणि जॅकेट आम्ही जाऊन लिटरली शोधतो रस्त्यामध्ये मिळते का, कारण ही म्हणजे दादाने आणले ते मला हवंय, म्हणजे हवंय म्हटलं बापरे जॅकेट साठी अक्षरशः आम्ही फिरलो. हा मला म्हणायला लागला की तू आयुष्यभर मला ऐकवशील ते आणलं नाही, मी तर तुला मिळवून नाही दिलं. मिळालं? व्हेरी गुड. ह्याला म्हणतात अरेंज मॅरेज. नुकतंच त्या साईटवर ठरलेलं लग्न असताना हा माणूस इतका कावरा बावरा होतो. हे प्रेम नसतं, हो की नाही? हे अरेंजच असतं, हे अरेंज मॅरेज असतं, हे मला माहिती नव्हतं ताई. पण मग आता हे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ताई? पण एकदा मला कळू देना, म्हणजे मी कन्फ्यूज झालोय म्हणून. अरेंज कम लव्ह किंवा लव्ह कम अरेंज असंही म्हणू शकतो आपण. एनिवे, जे काही आहे ते सुखी संसारासाठी आहे, आणि म्हणून प्रेम नसताना सुद्धा त्यांनी जॅकेट शोधलेलं आहे.